सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयितांना हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ही शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केलं। दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर राठी यांच्यावर सुयोग हॉस्पिटल या ठिकाणी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर एका 30 ते 32 वयोगटातील संशयितांनी डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यासोबत त्यांची झटापट झाली आणि डॉक्टर राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या केबिनमध्ये दोघे चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांचे शाब्दिक वाद झालेला संशयितांना कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून राठी यांच्यावर हल्ला चढवला। यावर राठी यांच्या डोक्यावर मानेवर जवळपास 15 ते 20 वार केले। डॉक्टर राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आवाज आल्यानं रुग्णांचा स्टाफ कॅबिनकडे धावत गेला। त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं रात्री डॉक्टर राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जागर जनसंसाठी संदीप नवसे, नाशिक।